मित्रांनो, आपले सर्वांचे रेडियन्स टीचर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जे आहे विधान परिषदेमध्ये माननीय आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या वतीने 26 नंबरचा जे तारांकित प्रश्न क्रमांक होता 16109 ते उपस्थित करण्यात आला होता. आणि यामध्ये त्यांनी जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET गैरप्रकारामध्ये दोषी आढळलेले शिक्षक उमेदवार व संबंधित अधिकाऱ्यांवर जे आहे कारवाई करण्यासंदर्भात काही मुद्दे उपस्थित केले होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेले TET परीक्षेत गैरव्यवहारातील उमेदवारांची शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी जे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना 20 ऑगस्ट 2022 रोजी देऊन तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल तातडीने शासन सादर करण्याच्या सूचना करून विभागीय स्तरावरील कारवाईचा अहवाल माहीत सप्टेंबर 2021 अखेरपर्यंत शासनास सादर करण्यात आलेला नाही हे खरे आहे का. त्यानंतर त्यांनी इतर मुद्दे विचारले होते. यामध्ये 2 नंबरचा मुद्दा मित्रांनो विचारला होता की असल्यास माहे ऑगस्ट 2018 घेण्यात आलेली TET परीक्षेमध्ये सुद्धा 1663 आणि 2019 घेण्यात आलेली TET 7880 उमेदवारांची प्रमाणपत्रे त्यांची संपादन रद्द करण्याची कारवाई करण्यात आली हे खरे आहे का. आणि TET गैरप्रकार दोषी आढळून आलेले अनेक शिक्षक आजही शाळेत कार्यरत आहे हे खरे आहे का. तसेच त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली असे प्रश्न जे शालेय शिक्षण मंत्री यांना विचारले होते तर यावर माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की मुद्दा क्रमांक 1 खरा आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सुनावणी घेतली आहे तथापि मान्य न्यायालयाचे आदेश असल्याने त्यावर निर्णय घेऊन अहवाल सादर करण्यात आलेला नाही. मुद्दा क्रमांक 2 व 3 हे सुद्धा खरे आहे म्हणजे उमेदवारांनी जे कारवाई केलेली आहे. मान्य उच्च न्यायालय यांनी पुढील आदेशापर्यंत सेवेतून बडतरफ न करण्याबाबत आदेश दिले असल्याने सदर शिक्षक सेवेत आहेत आणि याबाबत दाखल रिट याचिकांमध्ये मान्य न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत संबंधितांवर कारवाई करू नये असे अंतरिम आदेश दिले आहेत. तथापि सर्व न्यायालयीन प्रकरणाची एकत्रित सुनावणी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे घेण्याची कारवाई सुरू आहे त्यामुळे सदर शिक्षकांवर जी कारवाई करता आलेली नाही असे उत्तर त्यांनी TET घोटाळ्यासंदर्भात मित्रांनो इथे दिलेले आहे.